हाय फ्रेंड्स, काय म्हणता, मग कसे आहेत, मजेत? आज आपण फिश फ्राय बनवतो आहे, मस्त आहे पैकी. तळ्यातले मासे आणलेले आहेत आणि फ्राय करायला लावलेले आहेत छानपैकी. म्हणजे एक वेगळ्या स्टाईलमध्ये फ्राय करायचं एक ट्राय करतो आहे. आता ते फ्राय झाल्यानंतर खाऊन बघू कसे लागत आहेत. ही मी रोहू फिश आणलेली तळ्यातली, त्याच्यानंतर मी तिला मस्त मॅरिनेट करून ठेवली छानपैकी. आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, मीठ आणि लिंबू ह्यांना मस्तपैकी लावून ती मी मच्छी मॅरिनेट करून ठेवली छानपैकी. आणि त्याच्यानंतर आता ती फ्राय होते मस्तपैकी. आणि आजकाल तुमचे व्ह्यूज फार कमी झालेत यायचे. तुम्ही व्ह्यूज नाही आणत आहेत माझ्या व्हिडिओंवर. लाईक तर अजिबात होत नाही आहेत तुमचे. सबस्क्रायबर कुठे गायब झालेले आहेत? करा ना मस्तपैकी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजे नवीन नवीन रेसिपी बनवायला आम्हाला पण मजा येईल ना. एका साईडनी त्यांना चांगलं असं लालसर करून घेतलेलं आहे, आता ते पलटी करू आपण. आणि हो, एक गोष्ट बोलायची अशी झाली की तुम्ही खरंच ट्राय करून बघा, छान लागतं. हे मी सेकंड का थर्ड टाईम बनवतो आहे. ह्याच्या अगोदर मी जे पण रेसिपी बनवतो त्या पहिले मी बनवून टेस्ट करतो आणि मगच त्या रेसिपी परत शूट करून तुम्हाला दाखवतो. हे बघा आता कसा कलर आला, मस्त कलर आला ना तिला, एकदम बघायलाही छान वाटतं आणि खाताना तर एक वेगळीच मजा येते. आणि हे बघा, सर्व असे पलटून घेतले आहेत मी, ते असे लालसर झालेले आहेत बघा, छान लागतात. गॅस आहे ना, मोस्टली स्लो ठेवा तुम्ही, कारण कसं म्हणजे ते व्यवस्थित शिजले पाहिजे, नाही का? आणि खायला पण मजा आली पाहिजे छानपैकी. हे बघा, असे लालसर झाले ना, मगच ते काढून घ्या, कारण ते मस्तपैकी आतमधून पण शिजून जातात छानपैकी. मंदे आचेवर फ्राय केलेले आहेत हे मस्त. हे बघा कसे झालेले, एकदम असे खरपूस झालेले ते. चला मग, धन्यवाद, बाय. भेटू परत, नवीन रेसिपी घेऊन येतोच तुमच्या भेटीला. चला.